आता बातम्या पाहूयात विस्ताराने. वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. वर्ध्यात सुरक्षा रक्षकाकडून महिलेवर ऍसिड हल्ला करण्यात आलाय. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडलाय. वर्ध्यात सुरक्षा रक्षकाने महिलेवर ऍसिड हल्ला केला. महावीर उद्यान परिसरातील ही घटना. महावीर उद्यानात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानेच महिला सुरक्षा रक्षकावर ऍसिड हल्ला केलाय. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडलाय. एकतर्फी प्रेमामधून एका 50 वर्षाच्या गृहस्थाने एका 42 वर्षाच्या महिलेवरती आपलं टॉयलेट धुण्याचं जे ऍसिड असतं ते फेकल्याचा प्रकार झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या स्त्रीला पाठमोऱ्या साईडला मानेवरती आणि पाठीवरती जखमा दिसून येत आहेत. चेहऱ्यावरती तसं काही विशेष असं आम्हाला अजून आढळून आलं नाही, पण पोलीस तिथे लगेच पोहोचले. वैद्यकीय मदत तिला तातडीनं उपलब्ध करून देण्यात आली. आपले प्रतिनिधी एकनाथ चौधरी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. एकनाथ, यामध्ये आता आणखीन काय माहिती आणखीन समोर येते? नक्कीच, रात्री दरम्यान संध्याकाळच्या दरम्यान काल ही घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारे एकतर्फी प्रेमातून घडलेला हा प्रकार आहे. रामनगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आणि ज्या महिलेवर ऍसिड हल्ला झालाय तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. मानेवर तसेच पाठीच्या भागावर अशा प्रकारे ऍसिड फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि त्यानंतर उपचार जो आहे तो उपचार आता रुग्णालयामध्ये सुरू आहे. एकूणच या प्रकरणात पोलीस अधिक तपास करतात. आरोप पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. हा प्रकार नेमका कसा घडला याची तर चौकशी आणि एकूण याच्यामध्ये आणखी कुणी आहे का याचा तपास आता पोलीस करते आहे. एकूणच धागेदोरे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागले अशी पोलिसांची माहिती आहे. सोबतच अशा प्रकारच्या घटना घडू नये याच्यासाठीची जे प्रयत्न आहेत किंवा याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी सुद्धा पोलीस प्रशासन आता पुढे सरसावलंय. धन्यवाद एकनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एकतर्फी प्रेमातून वर्ध्यात सुरक्षा रक्षकानं महिलेवर ऍसिड हल्ला केलाय.